500 रुपयांसाठी लाख मोलाचा जीव लोक धोक्यात घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जनधन खात्यात सरकारनं टाकलेले 500 रुपये काढण्यासाठी बँकांबाहेर लोकांची तुफान गर्दी झाली आहे. 500 रुपयांसाठी बँकांमध्ये तोबा गर्दी. सोशल डिस्टन्सिंगची बँकेत दैना. 500 रुपयांसाठी जीव धोक्यात. बँकेबाहेरची ही गर्दी पहा. जनधन खात्यातल्या 500 रुपयांसाठी लोकांनी आपला जीव पणाला लावलाय. कोरोनामुळे लॉकडाऊन असताना राज्यातल्या प्रत्येक शहराबाहेर 500 रुपयांसाठी ही अशी गर्दी झाली आहे. ही गर्दी कोरोना फैलावण्यासाठी निमित्त ठरू शकते. ना सोशल डिस्टन्सिंग, ना कोणती खबरदारी. 500 रुपये काढले नाहीत तर खात्यातून परत जाण्याची भीती लोकांना आहे. मुलाबाळांसह महिला गर्दी करून उभ्या आहेत. मोदीचे पैसे 500 जमा झाले का? जमा झाले. पैसे काढायसाठी आले? हो, पैसे काढायसाठी. किती वेळच्या बसले लाईन मध्ये? आम्ही लेवेच बसलो. भीती वाटत नाही का गर्दी? गर्दीत भीती वाटत नाही? वाटते ना. मग तोंडल बांधून आलो. आता मोदीचे पैसे आले ना खात्या. मोदीचे मोदीचे किती रुपये? 500 रुपये. अच्छा, म्हणून बसलेले हे इकडे बसले. किती वर्ष बसले? लय उशीर झाला. तिथून नंबर लावले ना. 500 रुपये जमा आहे या हायवे जनधन योजना के. उसके लिए हम 8 बजे से यहाँ पे नंबर से खड़े हुए और अभी तक जो है तो खुला नहीं. बैंक में सबके सब लोग यहाँ पे नंबर पे खड़े हुए. बैंक कर्मचारी समजावतात पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. लोकांना आम्ही सांगू, तुमचे जे पैसे आलेले आहेत, तुम्हाला जनधन अकाउंट मध्ये जे पैसे आले, तुमचे 500 रुपये आलेले, ते पैसे तुमचे सुरक्षित राहतील. पैसे तुमचे परत जाणार नाही. तुम्ही नंतर जरी काढले तरी ते चालतील. फक्त तुमच्या जीवाला धोका न करू आणि बाकीच्या लोकांना सुद्धा म्हणजे व्यवस्थित काम करू द्या, त्यांना धोका नको असं करून आणि अंतर ठेवून तुम्ही व्यवस्थित पाळा. बँक खात्यातले 500 रुपये कुठेही जाणार नाहीत. या 500 रुपयांपेक्षा तुमचा जीव लाख मोलाचा आहे. सरकारनं तारखा दिल्या त्या तारखांनुसार तुम्हाला पैसे मिळतील. पण कृपया बँकेत गर्दी करून तुमचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका. विशाल करोळे, Zee24 तास, औरंगाबाद.